स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये मोर्चा निघालेला आहे। कापूस सोयाबीन आणि संत्र्याला हमी भाव मिळावा आणि चांगले दर मिळावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन निघालेले आहे। आपल्या सोबत रविकांत तुपकर स्वतः आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। कशासाठी मोर्चा आहे? असं आहे, या भागातला संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे। अति पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेला आहे आणि सरकारने संत्रा उत्पादकांना मदत दिलेली नाहीये। एकट्री किमान 1 लाख रुपयाची मदत संत्रा उत्पादकांना नुकसानीपोटी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलेला आहे। 100% पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे। विमा कंपन्यांचा आणि सरकारचा साठलोटा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपये भाव खासगी बाजारात स्थिर करा। कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये खासगी बाजारामध्ये स्थिर करा। याच्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब केंद्र सरकारकडे जावं आणि आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बदल करावा अशी आमची मागणी आहे। आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे राज्य सरकारने आमची स्वतंत्र बैठक वाणिज्य मंत्र्याबरोबर करून द्यावी आणि सोयाबीन आणि कापसाची दरवाढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची मागणी आहे। आम्हाला दिवसाची वीज पाहिजे, रात्रीची नको। जळालेला ट्रान्सफॉर्मर ताबडतोब बदलून पाहिजे। एकाही शेतकऱ्याची लाईन जर का कापली तर याद राखा, तुम्ही शब्द फिरवला तर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आगेकूच केल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला आजचा मोर्चा आहे। आपल्या सोबत विदर्भचे अध्यक्ष दामोअण्णा गोटे। विद्युत चोरी, अल्युमिनियम, अनेक चोऱ्या खूप वाढलेले जिल्ह्यामध्ये। जरी चोऱ्या वाढल्या असतील तर शेतकऱ्याच्या बोरांना जर त्यांची विद्युतीचे तार चोरल्या जात असतील तर दांडके हाती घ्यायला पाहिजे। कारण जिल्हा प्रशासन अमरावतीचा जर झोपला असेल, स्थानिक प्रतिनिधी ध्यान देत नसतील तर निश्चितपणाने शेतकऱ्याच्या बोरांना आता हातात दांडका घेतला पाहिजे आणि लोक बडवल्या गेली पाहिजे। जर प्रक्रिया उद्योग लागू होत नसतील तर संत्र्यावरचे पीक विम्याची मदत 1 लाख रुपये मिळत नसेल तर निश्चितपणे लोकप्रतिनिधीला आळा घातला पाहिजे। तुमचेच आमदार होते ज्यांची तुम्ही हकालपट्टी केलेली आहे, त्यांचंच मतदारसंघ आहे ते आज आमच्यामध्ये नाही येतं, त्याच्यावर बोलणं आम्ही काही उचित ठरणार नाही। कारण ते आज आमच्यामध्ये नाही येतं, त्यांनी मतदारसंघाचा विकास करावा, लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे हे मात्र नक्की आहे। आणि होत नसेल तर राजीनामा द्यावा। हे होते दामोअण्णा गोटे जे विदर्भाचे अध्यक्ष आहे आणि हा जो मोर्चा आहे तो योग्य भाव मिळावा त्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्बान, एबीपी माझा, मोर्शी, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।